सुद्धा लुसलुशीत कांदे पोहे खाऊन कंटाळला असाल तर नक्की एक वेळेस असे कुरकुरीत कांदे पोहे सुद्धा नक्की ट्राय करा. श्री स्वामी समर्थ, तर बघू शकता इथं तेल तापलेलं आहे आणि आता आई काय याच्यामध्ये शेंगदाणे तळून घेणार आहे. पहिल्यांदा छान बारीक गॅस ठेवून तळून घ्यायचे शेंगदाणे. आता आलेला आहे उन्हाळा, तर मुलांना की नाही एक वेळेस खायला द्या, ते दुसऱ्या वेळेस तर नवीनच मागतात. तर त्यांच्यासाठी तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे मस्त असे हे जे जाडे पोहे असतात ना, आपण जे कांदे पोहे करतो ना, त्या पोह्यांचा चिवडा आज आई तुम्हाला करून दाखवणार. तुम्ही लुसलुशीत कांदे पोहे खाल्ले असतील पण कुरकुरीत कांद्या पोह्याचा चिवडा पहिल्यांदा बघताल. तर बघा, आम्ही लहानपणापासून आई आम्हाला हेच करून देते आहे. तुम्ही याच्यामध्ये काजू बदाम नाहीतर खिसमिस सुद्धा टाकू शकता का, तर त्यांनाही पौष्टिक हेल्दी राहते खाण्यासाठी. खरपूस, मस्त शेंगदाण्यांचा सुवास येत आहे. असेल तर शिल्लक त्याच्यातच तळा, नाहीतरी दुसरं टाकू शकता. हे बघा, अशी छान पोहे स्वच्छ करून घेतलेले आहेत. तर आता ह्यांना छान आई मंद गॅसवर छान भाजून घेते. आता कढई चांगली तापलेली आहे. मला जर असे भाजायची आवडत नसतील ना, तेल टाकू टाकू तुम्ही ह्याला थोडे थोडे डीप फ्राय, आता जे आईने झाऱ्यावर घेतलेले आहेत ना, तितके तितके पोहे डीप फ्राय बी करून घेऊ शकता म्हणजे चिवड्यासाठी. पण आमच्या इथं आम्हाला आमच्या दादांसाठी असे थोडक्या तेलामध्ये पण एकदम चवदार चटकदार म्हणण्यासारखं करून द्यावं लागते त्यांना काहीतरी, का तर तेलही जास्त खायचं नाही आणि खायला तर खूप खमंग खमंग पाहिजे, त्यामुळे असं बनवावं लागतंय. तुम्हाला एक असं आयडिया देत आहे म्हणजे तुम्ही तेलातही तळून घेऊ शकता. तापलेलं आहे, आता इथं बघा फोडणी टाकून घेऊया आपण. राई टाकून घेतली आहे, मग जिरा टाकून घ्यायचं. छान जिरा राईचं टाकल्यावर झालं, तेल तापलेलं असलं की एक सेकंडसुद्धा लागत नाही चटकायला. मग लसूण टाकून घ्यायचं. असा लांबडा कांदा असतो ना, लांब लांब चिरून घेतलेला, तो टाकायचा. दोन कांदे चिरून घेतलेले आहेत मी. बघा, हा कढीपत्ता टाकून घ्यायचा, कवळा कवळा झाडाचा आणलेला आहे कढीपत्ता, एकदम मस्त. कवळा असला तर मुलंसुद्धा खाऊन टाकतात का, तर ते कडक होतो ना सुरसुरीत, एकदम मस्त. आता ह्याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊया. सुके मसाले आपले जेही असतात ते मीठ टाकून घ्यायचं आणि आपली लाल मिरची पावडर टाकायची. कांद्यांना थोडंसं ब्राऊन कलर येईपर्यंत छान भाजायचं. बघा फोडणी किती मस्त झालेली आहे, असं छान आता भाजून घ्यायचं. शेंगदाणे टाकून घ्यायचे, जे आपण तळलेले शेंगदाणे असतात ना, तेही त्या फोडणीतच टाकायचे, म्हणजे थोडं चव येते मीठ मिरच्याची त्या शेंगदाण्यामध्ये. साखरेची अशी चिमूटभर साखर टाकायची, म्हणजे चव एकदम मस्त लागते. जे आपले भाजलेले पोहे आहेत ना, ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे. मस्त छान मिक्स करून घ्यायचं. आता मला मिक्स केल्याच्यानंतर दाखवते. बघा किती सुंदर, एकदम कलर किती सुंदर आलाय चिवड्याला. बापरे, तुम्हाला कसा दिसतोय कलर ते सुद्धा मला नक्की मेन्शन करा कमेंट बॉक्समध्ये. आणि बघा इतका छान झालाय चिवडा आणि एकदम सुरसुरीत. आई जे चमचा फिरवत आहे ना, त्याच्यावरून तुम्हाला आवाजावरून कळतच असेल. हे बघा इतका मस्त झालाय. मुलं इतक्या आवडीने खातील ना, तुम्हाला प्रत्येक वेळेस हेच चिवडा करायला लावतील. हे असं संध्याकाळच्या वेळेस स्नॅक्स म्हणून खायला देऊ शकता. पाहुणे आले तर सुद्धा तुम्ही जर असं नवीनच पदार्थ केलात ना, तर ते सुद्धा एकदम असे खुश होऊन खाऊन जातील. असं तुम्ही सुद्धा एक वेळेस नक्की ट्राय करा आईच्या पद्धतीने केलेले जाड्या पोह्याचा कुरकुरीत चिवडा. तुम्ही कांद्या पोहे खाल्ला असाल पण असा कुरकुरीत कांद्या पोह्याचा चिवडा सुद्धा एक वेळेस नक्की ट्राय करा. आणि कसे वाटले ते मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन ताई दादा असतील तर. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.